हेलो फ्रेंड्स, वेलकम टू द सपनाज होम स्कूलिंग यूट्यूब चैनल एंड टुडे वी आर गोइंग टू सी आर एक्टिविटी शीट टू. दिस इज बेस्ड ऑन आर 75% सिलेबस विच इज अकॉर्डिंग टू द बोर्ड. नमस्कार विद्यार्थ्यांनो, बोर्डनं दिलेल्या सूचनेप्रमाणे 25% सिलेबस वगळून 75% आधारित प्रश्नपत्रिका काढलेली आहे आणि ही बोर्डाच्या मार्गदर्शन तत्वाखालचीच प्रश्नपत्रिका आहे. ते ॲक्टिव्हिटी शीट आहे जे मी तुमच्यासाठी याचे जितके शक्य तितके व्हिडिओ करणार आहे. ते ॲक्टिव्हिटी शीट बघून घ्या, याप्रमाणे तुम्ही पेपर सोडवा. जर तुम्हाला कुठे काय आडत असेल तर नक्की माझी मदत घ्या, मी नक्की तुम्हाला मदत करेल. क्वेश्चन 1, डू ॲज डायरेक्टेड. यामध्ये आपल्याला करेक्ट लेटर्स करायचे, पुट द अल्फाबेटिकल ऑर्डर करायचे, पंक्चुएट द फॉलोइंग सेंटेन्सेस, मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स ईच. फिफ्थ क्वेश्चन, राईट द रिलेटेड वर्ड ॲज शोन इन द एक्झाम्पल. रन स्लोली, रन फास्ट, त्याच्याप्रमाणे. आणि 6 क्वेश्चन असणार आहे, कम्प्लीट द वर्ड चेन ॲडजेक्टिव्ज. सो क्वेश्चन 1B, डू ॲज डायरेक्टरमध्ये अटेम्प्ट एनी वन मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स ऑफ युअर ओन युझिंग द फ्रेज डाऊन टू अर्थ. ऑर बी असणार आहे, ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स, इट एक्सपांड इट मिनिंगफुली विजिटेड टू द प्लेस. सेकंड, अटेम्प्ट एनी वन ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स. बी आहे, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युझिंग बाय वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स विजिबल ऑर क्युअर. सेक्शन 2 असणार आहे, टेक्स्चुअल पॅसेज. त्यातलं क्वेश्चन 2 रीड द फॉलोइंग पॅसेज. तर तुम्हाला हा पॅसेज व्यवस्थित वाचून घ्या, बघून घ्या, पॅसेज पॉज करून तुम्ही व्यवस्थित हा पॅसेज वाचू शकता. आणि ह्या पॅसेजवर आधारित प्रश्न आहे, हू एम आय. आय एम द वॉशरमन सन, आय एम द स्वीपर, आय एम द ओनर ऑफ द बँक, आय एम द प्लेस वेअर यू कॅन डिपॉझिट विथड्रॉ मनी. तर हा आहे पॅसेज आणि या पॅसेजमधील आन्सर लिहायचं आहे. A2 आहे, अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस ॲज पर देअर सिक्वेन्स ऑकर्ड इन द पॅसेज. तर या पॅसेजनुसार सेंटेन्सेस आपल्याला लाईनअप करायचे आहेत व्यवस्थित. A3, अंडरलाईन द ऑड मॅन. A4, डू ॲज डायरेक्टेड. A5, पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन. क्वेश्चन 2B, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कम्प्लीट द गिवन ॲक्टिव्हिटीज. आता ॲक्टिव्हिटीज कम्प्लीट करायचे बघा. हा पॅसेज आहे, पॅसेज व्यवस्थित बघून घ्या. प्रश्न आहे, द बिगेस्ट चॅलेंज ऑफ ह्युमन काइंड इज फिअर अँड टॉलरन्स. एज्युकेशन गिव्ज द मिनिंग ऑफ ऑब्जेक्टिव्ह ऑफ लाईफ. थर्ड, अँड अनप्रेसिडेंटेड व्हायलन्स विल नॉट बी सुसाइडल फॉर ह्युमन काइंड. राईट, सिक्युरिटी, होप कॅन ओनली बी रिस्टोर्ड थ्रू एज्युकेशन. त्या पॅसेजवर आधारित प्रश्नपत्रिका आहे. हे बघा पॅसेज पूर्ण, हा हाफ पॅसेज आहे, हा बाकीचा उरलेला पॅसेज आहे. B2, कम्प्लीट द फॉलोइंग वेब्स stating the sign of progress mentioned by the satyarthi. In the last couple of decades, satyarthi and his colleagues have the options dilat lihayche. Choose the correct option and write in front of given words. Culminate crisis. B4, do as directed. D5, personal response. Section 3, poetry. Question 3, read the following extract and do the activities. A1, complete the following sentence with the help of extract. The child wants ... and loan. The child wants to light the dark root so that his ... ही आहे पोएमच्या ओळी. A2, कम्प्लीट द फॉलोइंग वेब. The poet wants to light the dark root because. The wave complete करायचं. A3, give your own rhyming words for the following. Dark saw. Question 3B, appreciation of the poem. Read the following poem and appreciation of it with the help of given points. 5 markansathi ahe. Je baka poem dileli ahe, the world is mine. Okay, aapla textbook madlis poem ahe. Title, name of the poet, rhyme scheme, figure of speech, theme, central idea. Section 4, non-textual passage. Question 4, I read the following passage and do the activities. A1, state whether the following statements are true or false. Only 500 snow leopards are left in India. WWF means world wide fighting. Ravi Singh is the president of WWF India and only 400 snow leopards are left in the wild. तर हे वेदर ट्रू ऑर फॉल्स आहे का सांगायचे. हा पॅसेज आहे, हा पॅसेज बघून घ्या व्यवस्थित. दिस इज द पॅसेज अँड A3, मॅच द कॉलम A विथ देअर मीनिंग विथ B. सो क्वेश्चन 4, डू ॲज डायरेक्टेड.
A5 पर्सनल रिस्पॉन्स, पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे तुमचं मत मांडायचं व्यक्तीशा. A4 समरी रायटिंग, रीड द पॅसेज गिवन इन क्वेश्चन नंबर 4 अँड राईट द समरी ऑफ इट, सजेस्ट अ सुटेबल टायटल ऑफ युअर समरी. सेक्शन 5 रायटिंग स्किल, क्वेश्चन 5 लेटर रायटिंग आहे A1 ऑर A2. डू एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज, इमॅजिन दॅट यू आर अभिषेक ऑर आकांक्षा, व्यंकट सुरवसे फ्रॉम फ्लॅट नंबर 9, गोकुळ धाम सोसायटी, सोलापूर. नाव रीड द अपील गिवन बिलो अँड अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग लेटर्स. द ब्लड डोनेशन कॅम्प, इट्स सेफ, इट्स सिम्पल अँड इट्स लाईफ सेवर. सो सी आउट द इन्फॉर्मेशन. नाव राईट एनी वन ऑफ द गिवन लेटर्स, इनफॉर्मल लेटर, फॉर्मल लेटर. इनफॉर्मल लेटर, राईट अ लेटर टू युअर अंकल टेलिंग हिम अबाउट द कॅम्प, एनकरेज हिम टू डोनेट ब्लड बाय टेलिंग हिम बेनिफिट्स ऑफ ब्लड डोनेशन. यू मे ॲड युअर ओन पॉईंट्स. A2 आहे राईट अ लेटर टू द इनचार्ज ऑफ द कॅम्प रिक्वेस्टिंग हिम ऑर हर टू ऑर्गनाइज अ ब्लड डोनेशन कॅम्प इन युअर एरिया. तर इथे लेटर रायटिंग करायचं आहे. इनफॉर्मल आणि फॉर्मल तुम्हाला माहिती असेल, इनफॉर्मल म्हणजे अनौपचारिक आणि फॉर्मल म्हणजे औपचारिक. तर अनौपचारिकमध्ये तुमच्या अंकलला कॅम्पबद्दल सांगायचं आहे की ब्लड डोनेशनचं कॅम्प होणार आहे, तर त्यासाठी ब्लड डोनेशन करायचं आणि त्याचे काय काय फायदे होत आहेत, ब्लड डोनेशनचे काय काय फायदे आहे आणि तुमचे स्वतःचे पण तुम्ही मुद्दे टाकू शकता. A2 आहे फॉर्मल लेटरचं, राईट अ लेटर टू द इनचार्ज ऑफ द कॅम्प, म्हणजे कॅम्पचे जे इन्चार्ज आहे त्यांना पत्र पाठवायचं आहे आणि रिक्वेस्टिंग हिम ऑर हर टू ऑर्गनाइज अ ब्लड डोनेशन कॅम्प इन एरिया, म्हणजे त्यांना म्हणायचं की तुम्ही आमच्या एरियामध्ये ब्लड डोनेशन कॅम्प टाका आणि अंकलला सांगायचं आहे की ब्लड डोनेशन करण्याचे किती फायदे, ब्लड डोनेशन केलं पाहिजे, स्वतःचे मुद्दे टाकून लिहायचे. क्वेश्चन 5 आहे डायलॉग रायटिंग ऑर ड्राफ्टिंग अ स्पीच. B1 ऑर B2, डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. तर B1 काय डायलॉग रायटिंग आहे बघा, पुट द सेंटेन्सेस इन प्रॉपर ऑर्डर टू प्रिपेअर अ मिनिंगफुल डायलॉग. नो प्लॅनिंग, म्हणजे आपल्याला हे सेंटेन्स व्यवस्थित ऑर्डरमध्ये लिहून डायलॉग रायटिंग करायचं आहे. नो प्लॅनिंग, युअर करिअर इज नॉट अन इझी टास्क. वी कॅन मेक इट इझी बाय प्लॅनिंग अँड मेकिंग प्रॉपर करिअर चॉईस. डू यू थिंक प्लॅनिंग युअर करिअर इज अन इझी टास्क? देन हाऊ कॅन वी मेक इट इझी? ओके, याचं करिअरबद्दलचं आहे, प्लॅनिंगबद्दल की आपण कशाप्रकारे आपलं करिअर इझी करू शकतो याच्यावर डायलॉग रायटिंग आहे. पण या ओळींचा अर्थ समजून घेऊन मग याच्यावर डायलॉग रायटिंग करायचं आहे. पहिलं तर यांना प्रॉपर ऑर्डरमध्ये प्लेस करायचं, जसं की नो प्लॅनिंग युअर करिअर इज नॉट अन इझी टास्क, म्हणजे आपल्या आयुष्याचं काही नियोजन करणं करता करिअर करणं फार काही सोपा टास्क नाही, सोपं काम नाही आहे. सेकंड, वी कॅन मेक इट इझी बाय प्लॅनिंग अँड मेकिंग प्रॉपर करिअर चॉईस, म्हणजे आपल्याला आयुष्यात काय व्हायचं आहे यासाठी प्रॉपर आपल्याला नियोजन करणं हे फार गरजेचं आहे, म्हणजे आपल्याला जास्त सोपं जाईल आपलं आयुष्याचं करिअर करणं. तिसरं, डू यू थिंक प्लॅनिंग युअर करिअर इज अन इझी टास्क? तुम्हाला वाटतं का की करिअरचं प्लॅनिंग करणं इझी टास्क आहे? तर मला तर नाही वाटत आहे, करिअरला प्लॅन केल्याशिवाय होऊच शकत नाही. देन हाऊ कॅन वी मेक इट इझी, मग आपण कशाप्रकारे ते करू शकतो? तर सगळ्यात पहिलं येणार आहे आपलं की इथे बघा, डू यू थिंक प्लॅनिंग युअर करिअर इज अन इझी टास्क, थर्ड नंबरचं उत्तर येईल नो प्लॅनिंग युअर करिअर इज नॉट इझी टास्क. मग नंतर फोर्थ येणार आहे देन हाऊ कॅन वी मेक इट इझी, सेकंड त्याचं उत्तर आहे की वी कॅन मेक इट इझी बाय प्लॅनिंग मेकिंग अ प्रॉपर करिअर चॉईस. तर सगळ्यात पहिलं थर्ड नंतर वन नंतर फोर्थ आणि फोर्थ नंतर सेकंड, लक्षात ठेवा. कम्प्लीट द डायलॉग, कम्प्लीट द डायलॉग काय आहे की प्लॅनिंग आर द इम्पॉर्टंट फॅक्टर्स टू बी कन्सिडर्ड व्हाईल चूझिंग करिअर. आता हा कम्प्लीट द डायलॉग करायचा आहे. व्हॉट आर द इम्पॉर्टंट फॅक्टर्स टू बी कन्सिडर्ड व्हाईल चूझिंग अ करिअर, ते क्यू काय म्हणेल त्याचे मुद्दे लिहायचे आहेत. पी आहे डू यू थिंक रिस्पॉन्स पर्सनॅलिटी ट्रेट्स अँड फ्युचर प्रॉस्पेक्ट्स आर टू बी कन्सिडर्ड व्हाईल चूझिंग अ करिअर, आपण डायलॉग कम्प्लीट करायचे इथे. सी आय राईट अ डायलॉग ऑफ मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस बिटवीन यू अँड युअर फ्रेंड हाऊ टू चूज अ करिअर. करिअर निवडायचं आहे ना आपल्याला 10वीनंतर, मग त्याविषयी डोक्यात काय विचार असेल ना त्यासंबंधीच आपल्याला लिहायचं, पण मिनिंगफुल एक्सचेंज करायचं, नुसतं येस ऑर नो नाही, तर काहीतरी व्यवस्थित डायलॉग पाहिजे. ऑर मग नाही तर काय करायचं, ड्राफ्टिंग अ स्पीच करायचं. देअर इज अन एलोक्युशन कॉम्पिटिशन, सब्जेक्ट गिवन टू यू इज माय फेवरेट पर्सनॅलिटी, यू आर गोइंग टू टॉक अबाउट युअर फादर, ड्राफ्ट अ स्पीच टू डिलिव्हर इन द कॉम्पिटिशन विथ द हेल्प ऑफ पॉईंट्स गिवन इन द वेब. आता वेबमध्ये पॉईंट्स दिले की रोल ऑफ माय फादर इन माय लाईफ, याच्यावरती आपल्याला स्पीच द्यायचं आहे. तर स्पीच देताना आपल्या मुद्द्यांचा विचार करायचा आहे. टेक्स केअर ऑफ चिल्ड्रन,
treat everyone tenderly, guidance and leads them to success, loves them equally, work hard for children, provides everything to children, inculcate good habits, backbone of the family, takes care of children. हे झाला मुद्दा. आता बघ, टेक्स म्हणजे रोल ऑफ माय फादर इन माय लाईफ. माझ्या वडिलांचा माझ्या आयुष्यातील रोल. आजपर्यंत आपण आईवर अनेक निबंध लिहिले असतील किंवा स्पीच दिले असतील. वडिलांबद्दल यायचं की टेक्स केअर ऑफ चिल्ड्रन, म्हणजे मुलांची काळजी कसं घेतात वडील. माय फॅमिली माझ्या आयुष्यातले ना, मग प्रत्येकाने स्वतःच्या आयुष्याबद्दल विचार करा बरं का. ट्रीट एव्हरी वन टेंडरली, म्हणजे सगळ्यांना एकदम प्रेमाने सांभाळणारे काळजीपूर्वक. गाईड्स अँड लीड्स देम टू सक्सेस, म्हणजे मार्गदर्शन करतात आणि यशाकडे घेऊन जाणारे वडील. लव्ज देम इक्वली, आणि मुलांना सारखंच प्रेम करणारे वडील. वर्क्स हार्ड फॉर चिल्ड्रन, आणि मुलांसाठी काबड कष्ट करणारे वडील. प्रोव्हाइड एव्हरीथिंग टू चिल्ड्रन, आणि सगळं मुलांना पुरवणारे वडील. इनकल्केट्स गुड हॅबिट, इनकल्केट्स गुड हॅबिट म्हणजे चांगल्या सवयी रुजवणारे वडील. अँड बॅकबोन ऑफ द फॅमिली, म्हणजे पूर्ण कुटुंबाचा आधारस्तंभ असे वडील. अशा या मुद्द्यांना घेऊन स्पीच करायचं. खूप सुंदर विषय आणि खूप सुंदर पॉईंट आहे, नक्की करू शकाल. नाही आलं तर सांगा, मी नक्की करून देईल. क्वेश्चन 6 आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. A1 or A2 do any one of the following activities. A1 आहे non-verbal, टू verbal. आता non-verbal, टू verbal आहे. Read the following important events given in the flowchart and write a short paragraph about it. Important event in the life of Jawaharlal Nehru. November 14, 1889, birth of Jawaharlal Nehru. Studies in Horace School and then the University of Cambridge, 1912, return to the India. हा पूर्ण फ्लोचार्ट बघायचा आहे, याच्यानुसार आपल्याला इथे रायटिंग करायचं आहे, पॅरेग्राफ रायटिंग करायचं आहे. राईट अ शॉर्ट पॅरेग्राफ लिहायचं आहे याच्यावरती. हे सगळे मुद्दे याच्यावरती एक शॉर्ट पॅरेग्राफ लिहायचं आहे. सेकंड आहे वर्बल टू नॉन वर्बल. आता इथे बघा काय, रीड द गिवन इन्फॉर्मेशन अँड कम्प्लीट द टेबल गिवन विथ द इन्फॉर्मेशन फ्रॉम द पॅसेज. इथे हा टेबल बघून घ्या व्यवस्थित, आणि याप्रमाणे तुम्हाला कंप्लीट करायचं आहे हा टेबल या पॅसेजनुसार. इथे टाईप ऑफ सॉइल आणि फॉर्मेशन आहे. ओके, क्वेश्चन 6 आहे एक्सपांड द थीम. B1 ऑर B2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. B1 न्यूज रिपोर्ट, रीड द फॉलोइंग हेडलाईन्स अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट्स. लेपर्ड अटॅक 8-year-old ॲट संजय गांधी नॅशनल पार्क. हेडलाईन, डेडलाईन, इंट्रोडक्शन, शॉर्ट पॅरेग्राफ सगळं. ऑर डेव्हलपिंग अ स्टोरी, कोणती. Develop a story with the help of the given ending and suggest a suitable title for it. इथे त्यांनी काय सांगितलं आहे की एंडिंग दिलेलं आहे की एव्हरी वन प्रेज मिहीरज करेज अँड प्रेझेन्स ऑफ माइंड. आता इथं एंड असं आहे की मिहीरचं करेज म्हणजे धैर्य, प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणजे त्याला त्या आपण म्हणतो ना त्या क्षणी एखादी गोष्ट करण्याची जी बुद्धी असते ना, की त्या क्षणाला काय करायचं आहे ते बरोबर त्याला सुचलेलं आहे. अवधान, राईट, प्रसंग अवधान म्हणजे धैर्य आणि प्रसंग अवधान राखल्याबद्दल मिहीरला सगळ्यांनी मिहीरचं कौतुक केलं. मग अशी कुठली घटना घडली असेल ज्याच्यामध्ये मिहीरला धैर्य आणि प्रसंग अवधान राखता आले, या गोष्टीवरती कथा लिहायची आहे, स्टोरी लिहायची. आणि सेक्शन 6 आहे स्किल डेव्हलपमेंट, त्यामध्ये क्वेश्चन 7 ट्रान्सलेशनचा आहे. ट्रान्सलेशन कसं करायचं, काय करायचं, त्याचा व्हिडिओ केला आहे मी, पण तरी बघून घ्या. ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. Translate the following sentences of your medium of the instruction. Translate the following idiom, proverb into your medium of instruction. अशा प्रकारे आपला क्वेश्चन पेपर सोडून झालेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशाच प्रकारे स्टँडर्ड 10 तुम्हाला प्रॅक्टिस सेट देणार आहे मी. सो बघत राहा व्हिडिओ. धन्यवाद.